महाड औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचा मनमानी कारभार आता आपल्याला पाहायला मिळतोय. जल प्रदूषणासह कोविड-19च्या कांड्या यावेळी नदीपात्रात टाकण्यात आलेले आहेत. महाड MIDC हद्दीतील मौजे देशमुख कांबळी स्मशानभूमीजवळील नदीपात्रात पुन्हा सांडपाणी सोडल्याचं आढळून आलं. देशमुख कांबळे येथील सामाजिक कार्यकर्ते TS देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर भयावह परिस्थिती समोर आली. नदी पात्रात सोडण्यात आलेले सांडपाणी त्याचबरोबर कोविड-19 टेस्टसाठी वापरण्यात येणाऱ्या कांड्यांचा साठा त्या ठिकाणी आढळून आलेला आहे. जल प्रदूषण यापासून उद्भवणाऱ्या आजारांना येथील नागरिक बळी पडत असताना सुद्धा अधिकाऱ्यांना काही देणे घेणे नाही हे मात्र नवलच. नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या कारखाने आणि अधिकारी यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी TS देशमुख व नागरिकांमधून होत आहे. आपण आरोप करणार नाही, यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आपण तयारी करत आहोत. कारण एवढी परिस्थिती होत असताना कुठलाही अधिकारी या ठिकाणी येऊन कुठलीही प्रतिक्रिया न देता त्याच्यावरती कुठलीही उपाययोजना करता मी पाहतो आणि मी बघतो ह्या उत्तरं देणारे उपअभियंता कवडगी त्यांना मी विचारलं तर म्हणले आम्ही जातो पाहतो आणि आज या ठिकाणी फोन लावलासुद्धा तर मी तर जागेवर नाही आहे अशी उत्तरं येत आहेत. हे बेजबाबदार अधिकारी तर कशा जाणारी पाहिजेत. कार्यकर्त्यांचा अभियंता तर आमचा फिरतच नाही आहे. त्याला MIDC काय चाललं आहे कुठं काय त्याला माहिती आहे की नाही मला माहीत सांगता येणार नाही आहे. पण अशा अधिकारी जाऊन जर आमची ही दयनीय अवस्था होणार असेल आज जर हे पंपिंग केलं तर ही परिस्थिती आमच्यावर उद्भवलीच नसती. ह्याच्यामुळं किती आजार होणार आहेत. आज PPE kit पडलेले आहेत. 6 महिने होऊन गेल्यात कोरोनाचे आणि ते सगळं साहित्य त्या ठिकाणी नदीत पडलेलं आहे. ही कुठली जबाबदारी या अधिकाऱ्यांना जर घेता येत नसेल तर दयनीय अवस्था म्हणावी लागेल. आणि ह्या दयनीय अवस्थेला आम्ही आता कोर्टामध्ये चॅलेंज करून प्रदूषण मंडळ MIDC अधिकारी यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी करत आहोत. कारण आता सांगून आज कंटाळलो आहोत. कुणालाही परिस्थिती माहिती आहे ही मला सांगता येत नाही आहे. त्यामुळे ह्यांच्यावरती आता फौजदारी गुन्हा आम्ही दाखल करण्याच्या तयारीत आहोत.